मला आता एक छोटा प्रश्न विचारायचा आहे, तो असा आहे की ते अजित पवार परवा दिवशी बोलताना जाहीरपणे म्हणाले, आता आम्ही मोठे भाऊ आहोत. आता नेमकं तिघांमध्ये मोठा भाऊ कोण, मधला भाऊ कोण आणि धाकटा भाऊ कोण? आता मला एक कळत नाही. आता त्यांना मोठा हा सोपा प्रश्न, आम्ही त्यांना तुमच्या अभिजित मी त्याच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांनी मोठं राहावं पण मोठ्याने मोठ्यासारखंच राहावं. त्याच्यामुळे आम्ही अनेक वर्ष मोठे राहिलो आणि देशपातळीवर आम्हीच मोठे आहोत. त्यामुळे आम्ही कधी असं घमंड करत नाही की मी मोठा आहे. हे घमंड करायची भाषा काँग्रेसची नाही. आम्हाला त्यांना मोठं राहिलं तर आम्हाला आनंदच आहे. त्याच्यामध्ये काही आम्हाला दुःखाचं काही कारण नाही. मी असं अहंकार थोडीच म्हटलं आहे. आम्ही गर्व करत नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आज ही भाषा करण्यापेक्षा आज आपण कसं ताकदीनं मिळून आपण पुढं जाऊ आणि BJP सत्तेतून दूर कसं करू याच्यावरचं प्लॅन करणं ही आज काळाची गरज आहे आणि ही भूमिका पण ते त्यांना ते मोठा भाऊ ते स्वतःला यासाठी म्हणत आहेत कारण त्यांना ते तुम्हाला त्यांच्याजवळ जागा जास्त आल्या होत्या त्यावेळेला पण त्यांनी तुम्हाला मोठा भाऊ म्हणून प्रोजेक्ट केलं आणि मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांचा दावा मुख्यमंत्रीपदावर आहे. त्यामुळे त्याला विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या ना. त्याच्यामध्ये आता एवढी काही कशाला. त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला काही कारणच नाही. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस ज्याचे आमदार जास्त येतील तो मुख्यमंत्री बनेल.